महापुरातील पूरग्रस्तांना घरे मंजूर करा, अन्यथा शुक्रवारी अमरण उपोषण, कारतगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे यांचा इशारा. गेल्या महापुरामध्ये निप्पाणी तालुक्यासह परिसरात मोठ्या पाऊस झाल्याने अनेक घरांची पडझड झाली होती. कारतगा गावातील 314 घरांची वाताहत होऊन घरातील संसारिक साहित्याची मोठ्या प्रमाणात हानी देखील झाली. यावेळी सरकारकडून सर्व पडलेल्या 314 घरांची सर्वे करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात केवळ 63 घरकुल मंजूर झाली. महापूरग्रस्तांनी याविषयी विचारणा केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिले नाही. त्यामुळे या संदर्भात कारतगा ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही सदर प्रकरणी लक्ष घालून ज्यांची घरे 100% पडली आहेत त्यांची नोंद ए किंवा बी श्रेणीत घालावेत. असा 314 घरांची पडझड झालेली आहेत त्यांच्या घराची सर्वे करून त्यांना घरकुल मंजूर करून द्यावीत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. याविषयी या संदर्भात सर्वे अधिकारी AEE अभियंता अधिकारी GD मंकाळे साफ साफ दुर्लक्ष केले आहेत. याशिवाय यापूर्वीही निवेदन देण्यात आले होते, त्यावेळी आमच्या मागणीची कोणतीही दखल सरकार दरबारी घेतली नाही. मात्र आता आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शुक्रवारी सकाळी 8 वाजता आम्ही सर्व 23 ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्याय झालेले नागरिक हे सर्वजण अमरण उपोषण करणार आहोत. अशी प्रतिक्रिया कारतगा ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ग्रामपंचायत अध्यक्ष कारतगा, आज आम्ही सर्वजण निप्पाणी ते तहसीलदार ऑफिसला एक निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आमच्याबरोबर सर्व 23 मेंबरसुद्धा आहेत. आम्ही गेल्या महापुरामध्ये जो कारतगेला भरपूर महापुराचा फटका बसल्यानंतर गावातील जवळजवळ 314 लोकांची घरं पडली म्हणून ग्रामपंचायतीमध्ये ॲप्लिकेशन आलं होतं. त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना महाकाळे म्हणून एक इंजिनियर होते आणि आमच्या गावातील PD1 तलाट्यांना या 3 अधिकाऱ्यांना तिथे सर्वेसाठी तहसीलदार ऑफिसमधून पाठवल्यानंतर जवळपास 314 घरांपैकी फक्त 63 घरं या ठिकाणी 62 ते 63 घरं या ठिकाणी त्यांनी मंजूर करून दिली. बाकीच्या जवळजवळ 314 पैकी भरपूर लोकांची घरं या ठिकाणी यावर्षी पडूनसुद्धा रिजेक्ट केली आणि भरपूर लोकांची घरं 100% पडूनसुद्धा सी कॅटेगरीमध्ये घातल्यामुळं त्यांचं घराचं 100% नुकसान होऊनसुद्धा फक्त त्यांना 50,000 रुपयाचा निधी हा सरकारकडून मिळण्यात येणार आहे. त्यामुळं त्यांचं घरसुद्धा होणार नाही आणि बाकी सर्व त्यांना इथून पुढे अडचणी येतील. आमची ग्रामपंचायतीच्या सर्व 23 मेंबरांच्याकडून वारंवार तहसीलदार ऑफिसला येऊन आम्ही तहसीलदार साहेबांच्यावर चर्चा करून त्यांना 2 ते 3 वेळाच्या अगोदर निवेदनसुद्धा दिली होती की संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन तुम्ही कारतगाववासियांच्यावरती झालेल्या अन्याय दूर करून भरपूर लोकांची यावर्षी घरं पडूनसुद्धा जी रिजेक्ट केलेली आहे त्या लोकांची घरं परत घाला आणि ज्या लोकांची घरं 100% पडूनसुद्धा सी कॅटेगरीमध्ये आलेले आहेत त्या लोकांची घरंसुद्धा बी कॅटेगरी किंवा ए कॅटेगरीमध्ये घालून तुम्ही लोकांच्यावरती झालेला अन्याय दूर करा. या संदर्भात तहसीलदार सरांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा जाऊन निवेदन देऊन आलो, पण तहसीलदार सरांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची ॲक्शन संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती झाली नाही किंवा लोकांच्यावरती झालेला अन्याय दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पावलं या शासनाकडून उचलली नाहीत. यासाठी आम्ही सर्व 23 मेंबर परत एकदा तहसीलदार ऑफिसमध्ये येऊन या लोकांना एक आज आम्ही निवेदन दिलं आहे की 314 पैकी जेवढे ह्यावर्षी पडले त्या सर्व लोकांची यादी आम्ही तहसीलदार ऑफिसला आणि DC ऑफिसला दिलेली आहे, तर त्या सर्व संबंधित यादीचा तुम्ही विचार करून त्यामध्ये खरोखर ह्यावर्षी पडलेल्या घरांचे तुम्ही विचार करून त्या लोकांची घरं तुम्ही यावर्षी मंजूर करून द्यावीत आणि सीमध्ये 100% पडूनसुद्धा सीमध्ये आलेल्या लोकांचीसुद्धा तुम्ही घरं अपग्रेड करून डीमध्ये किंवा एमध्ये करावीत अशी मी ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती केली. आणि या निवेदनामध्ये आम्ही त्यांना एक 3 दिवसाचा मुदत दिलेला आहे. या 3 दिवसामध्ये जर आमच्या मागण्या या लोकांनी मान्य नाही केल्या तर आम्ही येत्या शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या समोर सर्व 23 मेंबर आपल्या गावातील जिल्हा पंचायत सदस्य, तालुका पंचायत सदस्य आणि बाकीचे सर्व अन्याय झालेली लोक, नागरिक आणि मान्यवर या सर्व लोकांना घेऊन आम्ही येत्या शुक्रवारी सकाळी 8 वाजता ग्रामपंचायतीच्या समोर अमरण उपोषण करणार आहोत. या उपोषणाचा आम्ही या ठिकाणी आज येऊन निवेदन देऊन त्यांना एक इंटिमेशन देऊन त्यांना 2 ते 3 दिवसाचा मुदत आम्ही दिलेलो आहोत. या संबंधित या कार्यासाठी आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी इथे येऊन आम्ही आज निवेदन दिलं त्यासाठी मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन करतो. आणि येत्या शुक्रवारी जर आमच्या मागण्यांनी मान्य केल्या तर आम्ही सर्वजण अमरण उपोषणला बसणार आहोत अशी मी तुम्हाला सर्वांना एक ग्वाही देतो. त्यांच्यासह राजू खिचडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कारतगा ग्रामपंचायतीला याला 23 सदस्य अध्यक्षरो उपाध्यक्षरो हा एला सदस्यरो ನಾವು ಸನ್ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಾದಂತಹ ಕಾಂಡೆ ಸಾಹೇಬರವರಿಗೆ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಇವತ್ತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. 2021 ಮೊನ್ನೆ ನಡೆದಂಥ ಮಳೆಯ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಅದೇ ರೀತಿ ಅತಿವೃಷ್ಟಿಯಿಂದ
ಸುಮಾರು ಕಾರ್ದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 314 ಮನೆಗಳು ನಾಶಗೊಂಡಿವೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಸರ್ವೆ ಮಾಡುವಂಥ ಇಂಜಿನಿಯರು ಸರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡದೆ ಯಾವ ಮನೆ ಯಾವ ಫಲಾನುಭವಿಗೆ ಯೋಗ್ಯವಾದಂಥ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂಥ ಜನರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಜನರು ಇವತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಸಂಕಟದಲ್ಲಿ ಬಾಡಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟೋ ಸಲ ಈ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಬಂದರೆ ಯಾರೂ ನಮ್ದು ಕೇರ್ ಮಾಡದೆ ನಮಗೇನು ಯಾವುದೇ ಸಹಕಾರ ಮಾಡದೆ ಅಸಹಕಾರವನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು 29 ತಾರೀಕಿಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳೊಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದೇ ರೀತಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ಗೂ ಮೊನ್ನೆ ಅದೇ ದಿವಸ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಯಾರೂ ವಿಚಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಬರುವ ಶುಕ್ರವಾರವರೆಗೆ ನಮ್ಮಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಮನವಿಗಳನ್ನು ಸರ್ಕಾರದ ಬಗ್ಗೆ ತರಿಸಬೇಕು. ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಅದೇ ರೀತಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಅದು ಎಸ್ ಸಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ ಸನ್ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಬರುವ ಶುಕ್ರವಾರದೊಳಗೆ ನಮಗೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ಸಿಗದಿದ್ದರೆ, ನಮಗೆ ಯಾವುದೇ ಇಂಟಿಮೇಷನ್ ಬರೆದಿದ್ದರೆ, ನಾವು ಉಗ್ರವಾದಂಥ ಹೋರಾಟವನ್ನು, ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ನಾವು ಬರುವ ಶುಕ್ರವಾರದಿಂದ ಮುಂಜಾನೆ ಕಾರ್ದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಎದುರನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು, ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು, ಆ ಎಲ್ಲ ಫಲಾನುಭವಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ ಮತ್ತು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರನ್ನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ಈ ಇದನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿ ನಮಗೆ ಯೋಗ್ಯವಾದಂಥ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಎಂದು ನಾವು ಸಮಸ್ತ ಕಾರ್ದ ಗ್ರಾಮಸ್ಥರವಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾವಳಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಶೀದಾ ಪಟೇಲ್, ಸದಸ್ಯ ಮಂಗಲ್ ನಾಯ್ಕ್, ವಿನೋದ್ ಡೆಂಗೆ, ಅಲಂಕಾರ್ ಜ್ಯೋತಿವಾ, ಸುಭಾಷ್ ಢೇನೆ, ರಾಜು ಖಿಚಡೆ, ಸುಜಾತ ವಡ್ಡರ್, ರೇಷ್ಮಾ ಜಮಾದಾರ್, ದೇವಪ್ಪ ದೇವಕತ್ತೆ, ವೈಶಾಲಿ ಖರಾಡೆ, ಬಾಳುವಾ ದಳವಾಯಿ, ಅವಧೂತ್ ಧನಗರ್, ರಾಹುಲ್ ರತ್ನಾಕರ್ ಯಾಂಚಾ ಸಹ ಅನ್ಯ ಸದಸ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ.